जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, कशाप्रकारे आपण डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो, फुल टाईम ते करिअर परस्यू करू शकतो, सगळं काही सोडून आपण स्टॉक मार्केटमध्ये येणं आणि त्याला आपलं करिअर बनवणं हे कसं पॉसिबल होऊ शकतं, त्यासाठी काय करावं लागतं, बेसिक सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. पण याच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्ही याला फुल टाईम करिअर चूज करता, तेव्हा 24 तास आपण मार्केटमध्येच असतो का? 24 तास मार्केट सुरू असतं का? ऑब्व्हियसली नाही. जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर 101% आपण 3:15 त्यातून बाहेर पडतो, कारण त्याच्यानंतर 3:30 मार्केट क्लोज झालेलं असतं आणि तिथून पुढे आपल्याकडे वेळ असतो. मग त्या वेळेला आपण युटिलाइज करू शकतो का? कशाप्रकारे आपण ट्रेडिंग करता करता अजून याच्याच रिलेटेड अजून काही इन्कम सोर्सेस बनवू शकतो, इन्कम सोर्सेस वाढवू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, थोडाही स्किप करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. डायरेक्ट बिझनेसमध्ये येताना आपण काही रिस्क फॅक्टर जो असतो तो कॅल्क्युलेट केलेला नसतो. जेव्हा प्रॅक्टिकली आपण त्याच्यामध्ये उतरतो तेव्हा आपल्याला त्याच्यामधले धोके, संभाव्य परिणाम पाहायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी जॉब करणं किंवा कंपॅरेटिव्हली लो रिस्क प्रोडक्टमध्ये सुरुवात करणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आता जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्सपर्ट बनलेला आहात. जर तुम्ही तुमची वेल्थ वाढवू शकता, पैसे कमवू शकता, तर याचा इफेक्ट दुसऱ्यावरसुद्धा आपण घडवून आणू शकतो. म्हणजेच जशी तुमची वेल्थ वाढते तशी दुसऱ्या व्यक्तीचीसुद्धा आपण वेल्थ वाढवू शकतो. आपण आपला पैसा वाढवतो आहे तर दुसऱ्याचाही आपण पैसा वाढवू शकतो. त्यासाठी तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझिंग देऊ शकता. तुम्ही दुसऱ्याची इन्व्हेस्टमेंट तुमच्या म्हणण्यानुसार करू शकता, जेणेकरून त्याचा फायदा त्या व्यक्तीला होईल आणि त्या झालेल्या फायद्याच्या बदल्यात तुम्हालासुद्धा काही पैसे मिळतील. सिम्पल फंडा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्ट तर करताय, तुम्हाला सगळी माहिती आहे, स्टॉकचा रिसर्च तर तुम्ही केलाय. तो फक्त तुमच्या पुरता न ठेवता तुम्ही तो इतरही लोकांना देऊ शकता. जसा आम्ही देतोय म्हणूनच लोकांचाही त्यातून फायदा होतोय. आता लोकांचा फायदा होतो म्हणून ते तुम्हालासुद्धा काही अमाऊंट देतात, ज्यामुळे तुमचाही अजून जास्त फायदा होतो. अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बनू शकता, त्यासोबतच रिसर्च ॲनालिस्ट बनू शकता. हे बनण्याआधी तुम्हाला गरजेचा असतो एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स घेण्यासाठी जेव्हा तुम्ही या दोन NISM एक्झाम देता, NISM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज, NISM थ्रू या सगळ्या एक्झाम्स होतात, ते या सगळ्या गोष्टींना लीगली मॅनेज करत असतात. आता NISM जेव्हा तुम्ही एक्झाम पास होता तेव्हा तुम्ही ऑथोराइज्ड पर्सन बनता की एखाद्या व्यक्तीला तुम्ही ॲडवाईज करू शकता, त्याला सजेस्ट करू शकता, त्याचा फोलिओ तुम्ही मॅनेज करू शकता. मग ही एक्झाम फक्त आणि फक्त थेरॉटिकल असते. आता थेरी जी काही असेल ते तुम्ही वाचता, प्रॅक्टिकल तुम्हाला नॉलेज नसलं तरीसुद्धा तुम्ही ही एक्झाम पास करू शकता, कारण पुस्तकी ज्ञान खूप जास्त तुम्ही नॉलेज मिळवता, इंटरनेटवर सर्च करता, त्याचबरोबर त्याचे काही बुक्स मिळतात, त्याच्यामधून अभ्यास करून तुम्ही ही एक्झाम पास होता आणि ऑथोराइज पर्सन बनता. पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही पैसा मॅनेज करायला जाताना तेव्हा आपली वाट लागते. का लागते? कारण आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. जेव्हा मी जॉब करत होतो, सुरुवात करत होतो, त्यावेळी एका कंपनीमध्ये मी ट्रेनिंग इंजिनियर जॉईन झालो. त्या कंपनीमध्ये काही SOPs होत्या, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. पेंट कसा वापरायचा, त्याचा कसा यूज करायचा, यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होत्या, SOPs होत्या. त्यानुसार पेंटची घनता चेक केली जायची. विस्कॉसिटी चेक करण्यासाठी एक विस्कॉसिटी मीटर होतं, त्याच्यावरून त्या मशीनमधून आपण विस्कॉसिटी चेक करू शकतो. पण एक एम्प्लॉई असा होता जो एजेड होता, खूप जास्त त्याला एक्सपिरियन्स होता, तो मात्र विस्कॉसिटी चेक न करता त्या पेंटचा यूज करत होता. इतर जे काही एम्प्लॉईज होते, वर्कर्स होते, ते मात्र त्याचा यूज करत होते. जेव्हा मी त्या एक्सपिरियन्स्ड व्यक्तीकडे गेलो आणि त्याला विचारलं, तुम्ही का याचा वापर नाही करत, तुम्ही का विस्कॉसिटी चेक नाही करत, विदाऊट विस्कॉसिटी चेक करता तुम्ही हा पेंट यूज करताय, हे चुकीचं आहे, त्यावर त्यानं उत्तर दिलं, सर एवढी वर्ष मी अनुभव घेतोय, याचा अर्थ मला माहिती आहे याची विस्कॉसिटी काय रेंजमध्ये असू शकते. जेव्हा मी त्याला सांगितलं, चल या मशीनचा वापर कर आणि चेक कर, खरंच हा पेंट वापरण्यायोग्य आहे का, विस्कॉसिटी याची योग्य आहे का, हे मला चेक करायचं आहे. जेव्हा मी ते मशीनने चेक केलं तेव्हा मशीनने सुद्धा हे सांगितलं की हा वापरण्यासाठी योग्य आहे, विस्कॉसिटी याची प्रॉपर आहे, SOPला जे सांगितलं आहे त्याप्रमाणेच याची विस्कॉसिटी आहे.
हे पाहून मलाही धक्का बसला. याची सलग टेस्ट मी 4 ते 5 दिवस केली आणि मला कळून चुकलं की त्याने त्याच्या एक्सपिरियन्सनुसार हे शिकलं आहे. जेव्हा तो पेंट असा वरून खाली ओततो तेव्हा त्याच्या धारेवरून त्याला समजतं त्याची विस्कॉसिटी किती असेल, ही विस्कॉसिटी योग्य आहे की नाही. हे का त्याला समजतं? कारण तो 20 वर्ष 30 वर्ष तेच करत आला आहे. सलग एकच काम केल्यामुळं त्याचं त्याच्यामध्ये परफेक्शन वाढलं आहे आणि जे की फक्त आणि फक्त एक्सपिरियन्समुळेच त्याला मिळालं होतं. म्हणून तुम्हाला सुद्धा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. डायरेक्ट जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पोलिओ मॅनेज करायला गेलात तर त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडू शकतात. जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल, डाऊन ट्रेंडमध्ये असेल, एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत असेल, तर प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज वापराव्या लागतात. आणि ह्या झाल्या स्ट्रॅटजीज, याच्या पुढे जाऊन जे तुमचे क्लायंट्स असतील त्यांची सायकॉलॉजी ओळखणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. जे यंग लोक असतात त्यांचा माइंडसेट वेगळा असतो, जे थोडेसे एजेड असतात त्यांचा माइंडसेट वेगळा असतो, आणि जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांचा माइंडसेट वेगळा असतो. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील आणि ते सगळं तुम्हाला एक्सपिरियन्सनी पाहायला मिळतं. आणि हा एक्सपिरियन्स मिळण्यासाठी इनिशियली तुम्हाला जॉब करावा लागेल. मग आता जॉब करत असताना या 2 एक्झाम दिल्यानंतर तर तुम्ही जॉब करू शकता, सोबत स्वतःचा बिझनेस कसा तुम्ही रन करणार आहात पुढे जाऊन त्याच्या स्ट्रॅटेजीही बनवू शकता. आता जेव्हा तुम्ही हे सगळं सुरू करणार, जर तुम्हाला जॉब करायचा नसेल तर मात्र तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर NISM 5A ची एक्झामसुद्धा देऊ शकता. NISM 5A ची एक्झाम जेव्हा तुम्ही देता तेव्हा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनता. आता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर काय करतो? तो ॲडवाईस देऊ शकतो कुठला म्युच्युअल फंड तुम्ही बाय करू शकता. तो त्यांच्या क्लायंटला समजावून सांगू शकतो कोणकोणते म्युच्युअल फंड्स आहेत, त्याचे कोणकोणते प्लॅन्स आहेत, कोणत्या स्कीम त्याच्यासाठी योग्य असतील, त्या पर्टिक्युलर क्लायंटसाठी कोणता म्युच्युअल फंड किती रिटर्न देतो, किती टाईम होरायझन त्याचा असायला पाहिजे, त्याची रिस्क किती आहे, तो डेटमध्ये इन्व्हेस्ट करतो की इक्विटीमध्ये करतो, त्याची पर्सेंटेज काय असेल, अशा अनेक गोष्टी त्याच्यामधून तो रिसर्च करून क्लायंटला सांगत असतो. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा डिस्ट्रीब्युटर बनू शकता, आपल्या क्लायंटला ॲडवाईस देऊ शकता. माझ्याकडे सुद्धा खूप सारे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आमच्या कंपनीसाठी काम करतात. तुम्हालाही जर आमचे पार्टनर बनायचं असेल, वेगवेगळ्या प्रोडक्टमधून चांगल्या प्रकारे अर्निंग करायचं असेल तर कॉल करू शकता. हा साईड बिझनेससुद्धा तुमच्यासाठी होऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणात यातून अर्निंग करता येतं मित्रांनो. पण गरजेचं आहे प्रॉपर फोकस करून, सगळ्या गोष्टी शिकून, प्रॉपर ॲनालिसिस करून कस्टमरचा फायदा करणं. जेव्हा क्लायंटचा फायदा होतो तेव्हाच तुमचाही फायदा होतो. मॅक्सिमम लोक म्युच्युअल फंड म्हटलं की एक कंप्लेंट करतात. जेव्हा ते डिस्ट्रीब्युटर बनतात तेव्हा त्यातून खूप कमी कमिशन मिळतं. जेव्हा 10,000 रुपये आपण इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा कुठे आपल्याला 50 रुपये मिळतात. जेव्हा आपण 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतो तेव्हा कुठे आपल्याला 500 रुपयाच्या आसपास कमिशन मिळतं. हे खूप कमी कमिशन असतं. पण पोर्टफोलिओ जर डायव्हर्सिफाय करायचा असेल तर जसं स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे तशीच थोडीफार म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला हवं. जेव्हा स्वतः तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनता, म्युच्युअल फंडचे ॲडवाईस देता, तेव्हा तुमचा एक सर्टन इन्कम सुरू होतो. जेव्हा ही इन्व्हेस्टमेंट कोटींमध्ये जाते तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रमाणात अर्निंग पाहायला मिळतं. जोपर्यंत तुमची अमाऊंट ही 1,00,000 काही 1,000 असेल तेव्हा तुम्हाला खूप कमी पे आऊट मिळेल. मे बी ते 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये किंवा 500,000 मॅक्सिमम एवढंच मिळू शकतं. जेव्हा व्हॉल्यूम वाढत जातो तेव्हा तुमचं अर्निंगसुद्धा वाढत जातं. तिथून पुढे मार्केटचा सुद्धा तुम्हाला अंदाज येत जाईल. मार्केटचा अभ्यास तुम्ही करायला लागाल आणि त्यासाठीच तुम्ही एक्झाम द्याल रिसर्च ॲनालिस्ट. रिसर्च ॲनालिस्ट तुम्ही बनाल. रिसर्च ॲनालिस्ट बनल्यानंतर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सेबीकडे कराल. सेबी तुम्हाला त्याचं ॲप्रुव्हल देते आणि तुमच्याकडे सेबीचं लायसन मिळतं आणि सेबीच्या लायसनवरून तुम्ही रिसर्च ॲनालिस्ट बनता, तुमचा बिझनेस प्रॉपर आणि लीगल बनवता. आता हा रिसर्च ॲनालिस्ट काय करतो? रिसर्च ॲनालिस्ट स्वतः केलेला रिसर्च प्रोव्हाइड करतो. आता मला वाटतं टाटा मोटर्स इथून पुढे वर जाणार आहे, तर मी तुम्हा लोकांना सांगेल की तुम्ही टाटा मोटर बाय करायचं आहे 350 रुपयाला. 380 रुपये आपलं टार्गेट असेल. 340 रुपये हा माझा स्टॉप लॉस असेल. हे सांगणं म्हणजेच रिसर्च प्रोव्हाइड करणं. याच्या पुढं मी काहीही करत नाही. याला म्हटलं जातं रिसर्च ॲनालिस्ट. याच्या पुढे जाऊन असतो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरसाठी सुद्धा NISM ची एक्झाम आहे, ती सुद्धा तुम्ही क्लिअर करता आणि त्याच्यानंतर सेबीकडे त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं, त्याचं लायसन तुम्हाला मिळतं आणि हे लायसन मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या क्लायंटला सर्व्हिस देऊ शकता. आता याच्यामध्ये मात्र काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो. रिसर्च ॲनालिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर काय करतो? रिसर्च ॲनालिस्टसारखं फक्त रिसर्च करून सर्व क्लायंटला एकच रिसर्च प्रोव्हाइड नाही करत. वेगवेगळ्या क्लायंटसाठी वेगवेगळा रिसर्च त्याला दिला जातो. कारण आपल्या एजनुसार, तुमच्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीनुसार
तुमचा पोर्टफोलिओ सध्या कसा आहे, त्याला किती डायव्हर्सिफाय करायचा आहे, कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहात आणि आता तुम्हाला कुठे करावं लागेल, हा सगळा रिसर्च करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर सजेस्ट करतो. म्हणजेच तो थोडासा क्लायंट फोकस्ड असतो. मलाही इन्व्हेस्टमेंट करायला लागते याचा अर्थ तुम्हालासुद्धा तीच करावी लागेल असं नसतं. कदाचित तुमची इन्व्हेस्टमेंट वेगळी असेल, माझी इन्व्हेस्टमेंट वेगळी असेल, माझे स्टॉक वेगळे असतील, तुमचे स्टॉक्स वेगळे असतील, तुमची स्टॉकमधली इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा व्हॉल्यूम वेगळा असेल, याचा व्हॉल्यूम वेगळा असेल. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर पर्टिक्युलर क्लायंटवर फोकस करतो. हे सर्व काही सेबी रजिस्टर्ड असतं. प्रॉपर तुम्ही एक्झामिनेशन देऊन या सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करत करत तुमचा बिझनेससुद्धा बनवू शकता, या सेक्टरमध्ये येऊ शकता. तुम्हाला सुरुवातीला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. रीच मी प्लॅटफॉर्म थ्रूसुद्धा तुम्ही या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो, चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.